दादा मराठा आरक्षण संदर्भात एक मोठी अपडेट समोर येते आहे। मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे। राज्य सरकारने ही पुनर्विचार याचिका दाखल केली असून खासदार संभाजीराजेंनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे। मराठा आरक्षण संदर्भात मोठी अपडेट बातमी ती म्हणजे मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका आता दाखल करण्यात आली आहे। राज्य सरकारने ही पुनर्विचार याचिका दाखल केली असून खासदार संभाजीराजेंनी ट्वीट करत माहिती दिली आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची आज मुंबईत बैठक होते। शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचा लेटर बॉम्ब, काँग्रेसनं दिलेला स्वबळाचा नारा, यामुळे महाविकास आघाडीत धुसफूस आणखीन वाढली आहे। या सगळ्याच पार्श्वभूमीवरती महाविकास आघाडीची आज बैठक होते आणि या बैठकीला अजित पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, सुभाष देसाई, एकनाथ शिंदे हे उपस्थित आहेत। दरम्यान या बैठकीत महामंडळावरील नियुक्तीची यादी अंतिम होण्याची शक्यताही व्यक्त केली जाते। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर। वैदेही, महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची आज मुंबईमध्ये बैठक पार पडते। शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक असतील, म्हणजे त्यांनी लिहिलेलं जे पत्र असेल, लेटर बॉम्ब असेल, किंवा काँग्रेसनं दिलेला स्वबळाचा नारा, यामुळे आता सध्या महाविकास आघाडीतली धुसफूस आपल्या सगळ्यांच्या समोर येते। सध्याच्या काय अपडेट्स आहेत या बैठकीसंदर्भात? नक्कीच, आपण बघितलं तर काही वेळेतच या ठिकाणी महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये बरेच मुद्दे आहेत। खास करून प्रताप सरनाईक यांनी जे लेटर मुख्यमंत्र्यांना दिलं आहे त्याच्यामध्ये भाजपच्या नेत्यांसोबत जी आहे तो सूर मिळवून घ्या अशा संदर्भातला सल्ला त्यांनी त्या ठिकाणी दिलेला बघायला मिळतो आहे आणि त्याच्यावरूनच महाविकास आघाडीमध्ये काहीस एक नाराजीचं वातावरण असल्याचं सध्या दिसून येत आहे आणि ही नाराजी सध्याच्या घडीला योग्य नाही आणि म्हणूनच ही समन्वयाची बैठक या ठिकाणी सध्या पार पडत असल्याचं समजतंय। इतकंच नाही तर महामंडळाच्या संदर्भात देखील काही चर्चा, महत्वाच्या चर्चा ज्या आहेत त्या आजच्या या बैठकीमधून अपेक्षित आहेत। यातच काँग्रेसने जो स्वबळाचा नारा दिलेला आहे त्या संदर्भात महाविकास आघाडीचे नेते हे कितपत सकारात्मक आहेत याचा देखील अंदाज या बैठकीमध्ये जाणून घेणार आहेत। सध्या या बैठकीला अशोक चव्हाण पोहोचलेले आहेत, सुभाष देसाई पोहोचलेले आहेत, त्याचप्रमाणे अजित पवार देखील या बैठकीला जे आहेत ते पोहोचलेले आहेत। अनेक नेते जे आहेत ते अजूनही काही वेळेत या ठिकाणी या बैठकीला जे आहेत ते उपस्थित होतील। मात्र आजची बैठक जी आहे ती अत्यंत महत्वाची बैठक आहे आणि या बैठकीतून महाविकास आघाडीमध्ये सुरू असलेली धुसफूस, नाराजीचं वातावरण दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती मिळते। नक्कीच वैदेही, या बैठकी संदर्भातील अधिक अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणारच आहोत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।